गुरुदेव दत्त गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आजपासून बघणार आहोत श्री दत्त महात्मे कथामृतसार अध्याय पहिला मंगलाचरण। ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि पंचप्राण यांची जो संरक्षण करतो त्या श्री गणेशांच्या मंगलचरणास मी वंदन करतो। ज्याला आंबेचा सुत म्हणतात, कलियुगात जो आजही गुप्तपणे अवतरित आहे, ज्याचे हस्त वर आणि अभय देण्यास नेहमी सिद्ध असतात, ज्याच्या केवळ स्मरणाने समस्त विघ्ने दूर होतात, जो करता करविता धरता आणि संहार करता आहे, साऱ्या विश्वाचे दुःख जो कमी करतो, स्मरणाने दुःख वाढता नाहीसा करतो, दुःख वाढता नाहीसा करतो, जो करता करिता धरता आणि संहार करता आहे, साऱ्या विश्वाचे दुःख जो कमी करतो, स्मरणाने दुःख वाढता नाहीसा करतो, तो आमचा पोषण करता आहे, तोच आमचा सद्गुरू आहे। त्याच्या दोन्ही चरण कमलावर मस्तक ठेवले आहे। सुरवर ज्याला वंदन करता, श्रुती ज्याचे वर्णन करता, तोच परब्रह्म सच्चिदानंद निरामय नृसिंह सरस्वती दत्तात्रेय या ग्रंथाचा रचना कराय। वसुदेवानंद सरस्वती मात्र निमित्त या ग्रंथाच्या सर्व पठणाने भाविकांचे कल्याण होणार आहे। जगाच्या उद्धारासाठी परमेश्वराने आत्रिमुनींच्या घरी अवतार घेतला। त्याच्या चरित्राचे सुंदर विस्तारपूर्वक वर्णन दत्तपुराणात केले आहे। प्राकृत लोकांना त्याचे अवलोकन होत नाही म्हणून त्या ग्रंथाचे प्रयोजन आहे। ज्या निमित्ताने स्वयंप्रभ भक्तवत्सल चित्तशोभहर्ता पद्मनामाची उमज पडेल। दत्तपुराणाचे तीन भाग आहेत, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड। त्यातील उपासनाकांड हा ईश्वर भक्तीबद्दल सांगतो। त्यामध्ये मुख्यत्वे कार्तवीर्याचे आख्यान, अलरकास विज्ञान प्राप्त आहे, आयू यदूंचे उदाहरण वर्णिले आहे। मुक्तीची अपेक्षा असणाऱ्यांनी नवविधा भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे। अशा मार्गाने प्रथम भोग आणि शेवटी मुक्ती अनायाशी प्राप्त होते। भक्तीचे नऊ प्रकार आहेत, स्मरण, वंदन, सख्य, सेवन, अर्चन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्वात्म निवेदन। कार्तवीर्याने स्मरणशक्ती केली, अलरकाने वंदन भक्ती केली, आयुराजाने दाक्ष भक्ती, परशुरामाने सख्य भक्ती, विष्णुदत्ताने सेवन भक्ती, येदूने अर्चन भक्ती, वेदधर्माने कीर्तन भक्ती, दीपकाने श्रवण भक्ती आणि कित्येक भक्तांनी सर्वात्म निवेदन करून दत्ताचे चरणी होऊन निर्वाण प्राप्त केले। भक्तीने ज्ञानप्राप्ती होती, ती कृपेची सावली होती, जिच्या नामाने ब्रह्माला सगुण रूपात आणले। निर्विशेष परब्रह्माचा साक्षात करून घेणे सामान्य मनुष्यास फार कष्ट पडतात। आधी भक्तीनंतर ज्ञान याचा क्रम समजलेले त्यांचे ती ब्रह्म नाहीसा होतो। सांगून ब्रह्माच्या ध्यानाने मन लवकर एकाग्र आणि स्थिर होते। त्यानंतर विविध उपाधी नाहीसे होऊन स्वतःमध्येच आत्मज्ञानाचा उदय होतो। त्या नवविधा भक्तीचे येथे यथार्थ वर्णन केले आहे, ज्याचे भाविकांना योग्य मार्गदर्शन होऊन त्यास कृतार्थ करते। त्या नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे। अन्य आठही प्रकारांपेक्षा थोर आणि भगवंताला अतिशय प्रिय आहे। भगवंताची अंगे सहस्र, सहस्वरूपे सहस्र, नामे सहस्र आहेत, अशा भगवंताचे शनशनी स्मरण केल्याने सर्व कर्माचा सीनापवाप कमी होतो आणि सहज मोक्ष प्राप्त होतो। जाता करता, काम करता, खाता पिता, देता घेता भगवंताचे स्मरण केल्याने कर्माचे अकर्म होते, याचा दोष लागत नाही, स्मरणावाचून कोणतेही कार्य घडत नाही, म्हणून स्मरण भक्ती श्रेष्ठ आहे। आता कीर्तन भक्ती, एकही कीर्तनाने सर्व कार्य पूर्ण असतात। ते अजन्माच्या जन्माचे दिव्य कीर्तन आणि अक्रियाच्या क्रियेचे गायन केल्याने जन्माचे बीज जाळून टाकते आणि कर्म शिल्लक ठेवत नाही। भगवंताचे कीर्तन करताना स्वतःमध्ये सात्विक भावाचा उदय झाला तर जन्माचे सार्थक होते। अन्यथा ते दंबाचे प्रदर्शन होते, हृदय सद्गतीत झाले नाही, वाचा सद्गतीत झाली नाही, शरीर रमांची झाले नाही, प्रेमास्त्र आले नाही, देहभान हरपलेलं आहे तर मिथ्या आणि दांभिक बडबड आहे। चतुर्स्रोतांनी ओळखावे कीर्तन भक्ती अशी आहे, सर्व भक्ती देखील तशीच आहे। सर्व इंद्रिय सावध ठेवून इकडे तिकडे लक्ष देऊन असू या स्पर्धा यांना दूर ठेवून दृढ निष्ठेने अंतर्लीन होऊन भगवंताच्या गुणाचे जो श्रवण करतो तोच भक्तियुक्त श्रोता। काही लोक प्रेमाचा दिखा करून कीर्तनात जातात, तिथे जाऊन एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करीत नाही, आपापसात गप्पा मारतात किंवा पेंगतात, असे श्रोते मोक्ष मार्गापासून वंचित राहतात। म्हणून सावध राहून श्रवण करावे हे तिसऱ्या भक्तीचं लक्षण आहे। आता शिवभक्तीबद्दल ऐका, मूळ रूप एकच आहे, तिथे शिव एक सेवक भाव कुठे येणार, त्याचप्रमाणे उत्तम आणि अधम कोण, पण लोक दैवभावाच्या ठिकाणी विवेक ठेवतात। अनादिकालापासून चालत असलेल्या रीतीला स्मृती किंवा आणि पद्धती सांगतात की ज्या योगे लोक अनायाशी तरुण जातात।
वज्र अंकुश ध्वज अंकित असलेल्या भगवंताच्या पद्मचिन्हाची सेवा करतात, त्यांना निश्चयाने मुक्ती प्राप्त होते। आता अर्चन भक्तीबद्दल ऐकूया। देवाची साकार मूर्ती कल्पून तिची सर्वभावी सर्व प्रकारे पूजन करावे। आपल्याला आवडेल अशी प्रतिमा करून तिला आपल्या देहाप्रमाणे मानून मिळतील ते सर्व उपचार अर्पण करून मन भावे अर्चन करावे। जमल्यास त्रिकाल अर्चन करावे, अन्यथा प्रातःकाली षडशोपचार करावे, मध्यान्हकाली पंचोपचार, सायंकाळी निरांजन समर्पण आपल्या ज्या उत्सवा उठतील त्या त्या देवाला अर्पण कराव्या। त्यामुळे भगवंताबद्दल प्रीती वाढते, मूर्तीपूजा डोळ्यांनी पाहिजे, त्याची चित्ता साठवावी, त्याची वृत्ती राखावी, त्यामुळे ब्रह्मपद मिळेल। पूजा झाल्यावर देवासम एकाग्र चित्तेने गुरुने दिलेला मंत्र जपावा, याचे नाव अर्चन भक्ती। वंदन भक्तीवृत्ती समान होऊन अढळपद मिळते। ब्राह्मणापासून चांदळापर्यंत गाय स्वकुत्रा यांसस्तावर जंगमास सर्वांना वंदन करावे। तोच एकमेव परिपूर्ण देव असून सर्वांचा चालक तो आहे अशी म्हणून त्यास वंदाय। वाचार्थ देव समगुण असून लक्षार्थ देव निर्गुण अंतर्यामी असून तोच एक परिपूर्ण आहे आणि तोच सर्वांचा चालक भाषक आहे। तो स्वतः सचिता आत्मा असून तोच प्रियत्वाने अस्थि भाती एकत्र रूप आहे असा भाव ठेवून वंदन केल्याने आढळपदाची प्राप्ती ते कोणी कोणाची निंदा करत नाही आणि निंदा केल्यास दुःखी होऊ नये। सर्वांमध्ये देवाचे अस्तित्व आहे अशी म्हणून वंदन करावे, याला रुद्रायाचे प्रमाण आहे। या भक्तीचे नाव वंदन भक्ती। आता दासचे लक्षण सांगतो। आपण सर्वतोपरी दासाप्रमाणे वागावे। सेवक ज्याप्रमाणे आपल्या धन्याकडे तली होऊन मान अपमान आळस सोडून रात्रंदेव त्याची सेवा करतो तशी देवाची सेवा करावी। दास आपल्या पोटाची चिंता करत नाही, तसे योग्य क्षेमाची चिंताही ठेवू नये। सर्व जबाबदारी परमेश्वर घेतो, ही झाली दासची भक्ती। आता सख्य भक्तीची खून सांगतो। अनेक देह झाले तरी कल्पकोटी वृक्ष झाले तरी जो जीवलग आम्हाला शनभरी सोडून जात नाही, ज्याच्याबद्दल सर्व हस्य चह दृष्टी सनिविष्ट अशी स्मृती सांगते। जो सर्वांहून वरिष्ठ आहे तोच जीवलगा परमप्रिय आहे, त्याचे सख्य करावे, काही अपेक्षा न ठेवता करणे मुख्य। त्यायोगी सांख्य आणि योग यांना प्राप्त होणारे ब्रह्मपद मिळते। त्या वाचून चैन पडू नये, त्या वाचून संबोधून राहू नये, त्या वाचून व्यवहार करू नये, सदा त्याचे निरपेक्ष गुणगान करावे। जी मैत्री अपेक्षा ठेवून केली जाते ती संसार तरुण कशी नाही, जर ईश्वराची मैत्री झाली तर पुनर्जन्म खात्रीने होणार नाही। हे सत्य तन मन धन परिवार घर जमीन सर्व काही परमेश्वरात अर्पण करावे, यास आत्मनिवेदन म्हणतात। मी केवळ शुद्ध बुद्ध आहे, साक्षित्व आहे, अद्वितीय पापमुक्त आहे हे म्हणणे चुकीचं आहे। मला कर्तृत्वच नाही तर भकृत्व करून येणार, म्हणून बद्धत्व नाही नित्य नित्य मुक्तता आहे। अभ्यासाच्या योगाने असा निश्चय होतात, सहज निसंगता साधता येते अशी नवविधा भक्ती सर्व संतांनी मान्य केली। महामुनी अतिरुषी नवविधा भक्ती करून सर्व देवास अतिप्रिय होऊन देवपिता झाले। परमात्म्याने ईश्वरने करून भूतभौतिक सृष्टीची रचना केली, त्याने ब्रह्मदेवास वेद दिले आणि त्याकडून सृष्टी रचली। ब्रह्मदेवाने 7 मानसपुत्र उपजले, त्यापैकी दुसरा विख्यात आत्री ऋषी। तिन्ही देवांचा अभिमान न राहिलेला, तिन्ही अवस्था सोडून राहिलेला, तिन्ही गुण ओलांडून राहिलेला, म्हणून नाव सार्थक असा आत्री। ब्रह्मदेवाचे निष्कलम तप नेत्राद्वारे प्रकटले तो हा ऋषी स्वरूप आत्री। सूर्यदेवास जेव्हा ग्रहण लागले तेव्हा कोणालाही त्याचे कारण कळेना, आत्रिषीन ते सर्वांनी जाणून प्रगत केले। तिने ऋग्वेदाचे 5 संपूर्ण मंडळ प्रकट केले, त्यामध्ये शीघ्र फल देणारे अग्नि आदिदेव आहेत। कृतयुगात जेव्हा सर्व जीव रोगग्रस्त झाले तेव्हा त्यांनी वैद्य होऊन सर्वांस रोगमुक्त केले। मंद लोकांच्या माहितीसाठी स्मृती केली पण ती काही लोकांना समजेना, म्हणून त्याने लोकांच्या सुखासाठी दुसरी स्मृती केली। स्वतः निरेच्छी असून ब्रह्मवीत वरिया पदवीला पोहोचलेले असून पित्याची आज्ञा पाळून त्यांनी अनुसयास वरले आणि कदम ऋषींचे तप मूर्तिमंत देवहूतीच्या उदरात प्रकटले। तीही विख्यात अनुसया, तिच्या स्वप्नातही अतिथी कधी मागे असमाधानी होऊन परतून गेला नाही। तिने स्वतः विवस्त्र होऊन साक्षात्री मूर्तीला भिक्षा घातली, तिच्या कौतुक ऐकून मत्सर येऊन सावित्री लक्ष्मी पार्वतीने तिने जेव्हा पाठवले सतीचे सत्व हरण्यास, तिने जेव्हा अतिथी वेश घेऊन आले त्यास तिने आपल्या धर्माचरणाच्या समर्थात तिने बाळ बनवून ठेवले। त्या तिन्ही देवीचा गर्व नाही सांगितलं, त्यांनी त्यांच्या घरी येऊन आपापल्या पतींची मागणी केली। तेव्हा अनुषयाने तिन्ही बाळे त्यांची समोर ठेवली, त्यांना आपल्या पतीच्या खुणास म्हणजे मग हसून अनुषयाने त्यांना त्यांचे पती दिले। पतिवृत्तीच्या आचरणाने अनुषयाला असे सामर्थ्य प्राप्त झाले। कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीने सूर्यास साप दिले, अंधाराने प्राणी मरू लागले, तिला समजून अनुषयाने सूर्यदेव घडविला। मांडव ऋषी सपेडी सर्व ऋषी एका क्षणात मरण पावले, अनुषयाने त्यांचे 7 तात्काळ देऊन केले। आवळ कृत्य पाहून देवाने तिला वरदान दिले। तिने देव तुझे पुत्र होऊन तुझ्या आधीन राहतील, तुझ्या पायाखाली धरणी मृद होते, तिला झोंबू नये म्हणून वारा बंद होतो, सूर्य शीतल होतं, देवही तिला घाबरता, तिच्या सौंदर्यात चंद्राची उपमा देण्यास मनाला भीती वाटते कारण त्यावर काळ डाग असून त्याच्या कळांचा शेव होतं। पौर्णिमा जरी पूर्ण असलं तरी रात्र सरता तो तेजहीन होतं, मग तो अनुषय पुढे तुलनेत कसा टिके। सूर्य तेजस्वी असला तरी उदय आणि असता त्यास आहे, तर अनुषयाच्या तेजाप्रमाणे नित्य तेज कोणाचे अंगे आहे। कौशिकेच्या पत्नीने शाप देता सूर्याचे तेज कुस्थुळगले, सतीचा क्रोध ओळखून ते 10 दिवस झोप घेतली, त्याला उदयाला अनुषयाने लीला दाखविला। त्या अनुषयाची बरोबर जगात कोणी करू शकत, दया क्षमा शांती सूर्य कुणाच्या अंगी आहे असे जगवानने असणाऱ्या उष्णाजीने आधी बंधू केला, पुन्हा पुत्र केला, तिला उपमा देताना मला लाज वाटते, तेव्हा ती चितकलाच आहे। तिला जगात उपमाना तिला आबला कोण म्हणे, अतिऋषी परम सामर्थ्यवान तपश्चरा एकच त्याचा उद्योग, कोणताही स्वार्थ न ठेवता ते परोपकार देणे मागत।
त्या अत्रीची अनुसया पत्नी आली दया क्षमा आणि पतिव्रती अलंकारांती आपली काय शोभनताचे त्रिभुवन शोधण्याची साधी रत्न सापडणार नाही. तिने काय तप न करता साधन मिळवलं. ईश्वराने प्रकट होण्यासाठी प्रथम मायाची निर्मिती केली, मग स्वतः सगुण रूपात प्रकट झाला. त्याप्रमाणे अनुसया चौधरी प्रकट होण्याची पृथ्वीवर सुंदर जागा प्रकट केली, जिथे अनुसयाची तुलना मायासोबत करावी. तर माया ही जडस्वरूप असून अनुसयाचे चैतन्य स्वरूप आहे, मग तिला मायेची उपमा कशी द्यावी अशी निरुपम कर्दम ऋषींची आशा. आदित्य पुत्रीला ब्रह्म ऋषींच्या द्वितीय पुत्रास दिली. त्यांचा पुत्र अद्वितीय झाला. तो हा भगवान दत्त दत्तात्रय नावाने विख्यात झाला. आधुनिक सुत दोनदा जन्म घेतात, ज्याला माता पिता नाही, कुलगोत्र नाही, त्यास व्यामुष्या न तर कुठे ना, असा तो अप्रमेय भगवान भक्तीसाठी देह झाला. श्रुतीने गायलेला सद्गुण ईश्वर असा तो विख्यात दत्तात्रय, ज्यांचे आनंद गुण गाण्यास वेळ देखील अपुरे पडतात, तेथे आमची अल्पचित्त त्याचे सर्व गुण मोजू शकेल काय. सत्कथित वित्त रचून देवा तसावे, तर आमच्यात बृहस्पतीचे कविता सद्गुण नाही, तरी येथे कोठून काही येतून न ठेवता. जशी प्रेरणा मिळेल तशी लेखन घडेल, आम्हाच करतो तोच अभिमान नाही. गोदातीराव वास करणारा वेदधर्मी ऋषी स्वकर्माचा निराश करण्यासाठी काशीवास करून दुष्कर्म टाळून लाभ मिळवता झाला. त्या शिष्य दीपकने 21 वर्षे दुःख सोसून त्यांची सेवा निरलसपणे केली. हरिहर त्याच्या प्रसन्न झाले, त्याला बळेच वर देऊ लागले, पण तो त्याला भुलला नाही व देहापासून ढळला नाही. मग गुरुने वर मागण्यास सांगता त्याने दत्तचरित्र सांगण्यास विनंती केली. गुरुने ती मान्य केली, त्यांना दत्ताची कथा सांगितली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामध्ये मंगळाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त. श्री गुरुदत्तात्रय मस्तू. जय श्री गुरुदेव.